आणि आता पाहुयात महाफास्ट 100 बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती नेमण्यात येणार. शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्यासाठीची समिती नेमण्याचे कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गटाचं आज राज्यभर आंदोलन. शिवरायांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन करणार. सरकारमधील पक्षच आंदोलन करणार असल्यानं चर्चांना उधाण. राजकोट किल्ल्यावर भाजपा आणि मवियाचे कार्यकर्ते आमने सामने. आदित्य ठाकरेंसमोरच नारायण समर्थक आणि मविया कार्यकर्ते भिडले. 2.5 तास सुरू होता राडा. दुर्घटना पाहणीवरून दोन्हीकडच्या लोकांमध्ये वादावादी. महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहण्याची गोष्ट आहे का? स्वतः पाहणीसाठी गेलेल्या नारायण राणेंचाच विरोधकांना सवाल. शिवरायांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला. आता हे सरकार गाडेपर्यंत आपल्याला लढायचंय. महाराष्ट्र चुकणार नाही हे दिल्लीला सांगायचंय. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशी अडवल्यानं नारायण राणे आक्रमक. एकेकाला घरातून खेचून रात्रीतून मारून टाकीन, राणेंची थेट धमकी. सरकारनं मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला. भ्रष्टाचार कुठे करावा हेही आता यांना तारतम्य राहिलं नाही. शरद पवार आक्रमक. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, भ्रष्टाचार आपल्याला कुठेच नको आहे. मग शरद पवार इतर ठिकाणी भ्रष्टाचाराला समर्थन देत आहेत का? पवार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बोलत आहेत. देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर. शिवरायांचा पुतळा उभारताना मोठा भ्रष्टाचार. महायुतीनं भ्रष्टाचाराला कळस गाठला. महाराष्ट्रामध्ये प्रचंड किळसवाणा प्रकार सुरू. उद्धव ठाकरे संतापले. 1 सप्टेंबरला सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन. हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा. शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणं हेच लक्ष. पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला. नारायण राणेंचा दावा. तर स्वतःच्या वडिलांचा पुतळाही सरकारी खर्चातून बनवला. राणेंचा ठाकरेंवर पलटवार. राज्यातील सरकार कमिशन खोर. त्यांनी मोठं पाप केलंय. राज्यामध्ये मुलीही सुरक्षित नाहीत. राज्यातलं सरकार करतंय काय? पटोलेंचा माहितीला सवाल. शिल्पकार आपटे कुठे आहे? शिंदेच्या मुलाला विचारा. संजय राऊतांचा खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा. शिल्पकार जयदीप आपटेनंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटीलही फरार. कालपासून आपटेचा मोबाईल नॉट रिचेबल. चेतन पाटलांच्याही कोल्हापुरातील घराला कुलू. महाराजांच्या नावानं मतं मिळवण्यासाठी पुतळा उभारला. जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. वडेट्टीवारांचा निशाणा. राजकोट किल्ल्यावरील लढ्यानंतर उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना फोन. राज्यामध्ये काही घडल्यास फडणवीस जबाबदार. राणे परिवार बालबुद्धी. आदित्य ठाकरेंची टीका. राणामुळेच शिवसेना पुढे आहे. तेव्हा तो शेमडा होता. उद्धवला ही माहिती नाही. निवडणुका समोर आहेत म्हणूनच विरोधकांचं राजकारण सुरू. नारायण राणेंचा आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. पुतळा कोसळला याची पूर्ण जबाबदारी बांधकाम विभाग आणि सरकारची. लोकशाहीच्या ऐवजी त्यांना झुंडशाही आणायची आहे. किल्ल्यावर राड्यानंतर जयंत पाटील आक्रमक. 20 तारखेला मालवणमध्ये जाणार. शिवरायांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार. न्यायाधीशांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करा. संजय राऊतांची मागणी. वाद मिटवण्यासाठी जयंत पाटलांकडून राणेंची समजूत काढण्याचा प्रयत्न. आम्ही पोलिसांना वेळ सांगितलेली. ठाकरे गटानंच खाई केली. निलेश राणेंचा आरोप. 2 तासानंतर मविया नेते किल्ल्याबाहेर पडले. नारायण राणेंकडून पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी. नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार एकाच वेळी राजकोट किल्ल्यावर. वडेट्टीवार आणि राणेंचं किल्ल्यावर हस्तांदोलन. शिवराय आपले दैवत. 1 वर्षातच पुतळा पडणं ही सर्वांना धक्का देणारी बाब. महाराष्ट्रामधल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो. अजित पवारांचं विधान. 20 ऑगस्टला संजय राऊत मालवणला जाणार. ठाकरे आणि पवारही लवकरच मालवणला जाण्याची शक्यता. शिवरायांचा कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दौरा नियोजित असूनही राणेंनी मुद्दाम वाट अडवण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांच्या गृह खात्याने मुद्दाम खतपाणी घातलं. आम्ही राणेंच्या धमकीला भीक घालणार नाही. आमदार वैभव नाईक आक्रमक. लोकसभेत नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी पैसे वाटले. शिवरायांच्या पुतळा उभारणीमधील पैसा निवडणुकीमध्ये वाटला. ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांचा आरोप. मालवणमधील शिवरायांचा पुतळा शास्त्रोक्त पद्धतीनं बसवला नव्हता. 12 डिसेंबरला मोदींना पत्र दिलं होतं. संभाजीराजेंची माहिती. मालवणमधला पुतळा जोरदार वाऱ्यानं पडला हे सिद्ध झालंय. यापेक्षाही मोठा पुतळा मालवणमध्ये उभारला गेला पाहिजे ही विनंती मी देवेंद्र फडणवीसांना करते. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचं वक्तव्य.
1 सप्टेंबरला मनोज जरांगे मला मालवणच्या राजकोट किल्ल्यावर जाणार. राजकोट किल्ल्यावर जाऊन जरांगे पाहणी करणार. गुन्हे दाखल झालेले कुठेही पळून गेले तरी शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करू. बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचा इशारा. लातूरमध्ये जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांच्या स्वागताच्या वेळेला मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. रॅली दरम्यान मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले तर हिंगोलीत अजित पवारांच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणा. रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सुरू. ईओडब्ल्यू विभाग आणि महापालिकेमध्ये पत्रव्यवहार झाल्याचा आरोप. क्लीन चिटचा प्रस्ताव आणला तर कायदेशीर विरोध करू. ठाकरे गडाची आक्रमक भूमिका. बीडमध्ये भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंच्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक. संगीता ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी. दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार. तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचीही 3 सप्टेंबरला सुनावणी. पुण्यातल्या जमिनीच्या बदल्यामध्ये पैसे देताय की जमीन हँड ओव्हर करताय? स्पष्टपणे सांगा, अन्यथा आम्ही लाडकी बहीण योजना बंद करायची का? सुप्रीम कोर्टानं पुन्हा सरकारला फटकारलं. सुधीर मुनगंटीवार, अजित पवार, छगन भुजबळ यांच्या शासकीय बंगले आणि मंत्रालयामध्ये दालनाच्या दुरुस्तीसाठी 30 कोटींची निविदा. तर शासकीय बंगले कार्यालय सुस्थितीमध्ये असताना निविदा काढल्यानं प्रश्न उपस्थित. महाराष्ट्रामध्ये मवियाचा अंतर्गत सर्वे सूत्रांची माहिती. सर्व्हेमध्ये मवियाला स्पष्ट बहुमत. काँग्रेस 85, पवार गटाला 55-60, ठाकरे गटाला 32-35 जागा मिळणार. तर शिंदेना 33, दादा गट 18 आणि भाजपला 55 जागा मिळण्याचा अंदाज. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं मिशन 125. भाजपकडून 50 जागांवर विजय निश्चित असल्याचं अधोरेखित. 75 जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार. सूत्रांची माहिती. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवे चेहरे उतरवा. आरएसएसचा भाजपकडे आग्रह. सध्याचे नेते आणि इतर नेतेही विधानसभा प्रचारामध्ये उतरवण्याची संघाची सूचना. सूत्रांची माहिती. 2 दिवसांमध्ये शिंदे, फडणवीस आणि दादांची जागा अटपावर बैठक होईल. माहितीमधल्या जागा अटपाबाबत सुनील तटकरेंचं वक्तव्य. 2 सप्टेंबरपर्यंत मवियाचा अंतर्गत जागा अटप पूर्ण होणार. पुढील आठवड्यामध्ये मविया नेत्यांची बैठक. जागा अटपानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार. सूत्रांची माहिती. 5 सप्टेंबरपासून मविया प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या तयारीत. 5 सप्टेंबरला राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगलीमधल्या कडेगावात जाहीर सभा. दौऱ्याआधी जागा अटप पूर्ण करण्याच्या मवियाच्या हालचाली. 31 ऑगस्टला काटोलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा. नागपूर जिल्ह्यामधल्या 12 मतदारसंघांपैकी फक्त काटोलमध्येच अजित पवारांची जनसन्मान यात्रा असणार. भंडारा जिल्ह्यामधल्या 3ही विधानसभा क्षेत्रातील जागांवर काँग्रेसचा दावा. भाजपसह शिवसेनेचेही उमेदवार समोर. राजकीय वातावरण तापडा. दगा फटका टाळण्यासाठी जागा अटप होत नाही तोपर्यंत उमेदवारांची घोषणा नको. भाजपचा सावध पवित्रा. मुंबईमध्ये भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहण्यासंदर्भात माहिती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये चर्चा. काही भाऊ निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी सुपारी घेतात. नवनीत राणांची बच्चूकडूंवर टीका. तर आग लागली की धूर निघणार, त्यातील हा प्रकार. विधानसभेला आणखी धूर निघणार, बच्चूकडूंचं प्रत्युत्तर. जुन्नरमध्ये सांगली पॅटर्न राबवणार असल्याचं विश्वजित कदमांचे संकेत. तुझ्यासाठी नवा पॅटर्न आणू. विश्वजित कदमांचं सत्यशील शेरकरांसमोर वक्तव्य. जुन्नरच्या जागेवर पवार गटाकडूनही दावा. कसब्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक. कसबा मतदारसंघामध्ये नक्की परिवर्तन होईल. कसब्यातून मुरलीधर मोहोळ यांना 17,000 लीड दिलं. कुणाल टिळक यांचा दावा. दक्षिण नागपूरमध्ये ठाकरे गटाकडून निवडणुकीची तयारी सुरू. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याकडून तयारी सुरू. तर शहरामध्ये आम्ही 1 जागा मागणार. प्रमोद मानमोडेंचं वक्तव्य. भाजप नेते प्रशांत परिचारक यांचे समर्थक वसंत देशमुख पवार गटाच्या वाटेवर. पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता. वसंत देशमुखांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढावी. कार्यकर्त्यांची मागणी. अमरावतीच्या दर्यापूरची जागा शिंदे गटाला सुटल्यास जमा. शिंदेगडाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचं मोठं विधान. चंद्रपुरात मनसे उमेदवार मनदीप रोडे यांचा प्रचाराचा शुभारंभ. महाकाली देवीच्या मंदिरामध्ये आशीर्वाद घेत प्रचाराला सुरुवात. मोहोळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने शरद पवारांसोबत जाण्याची शक्यता. इंदापूर दौऱ्यावेळी यशवंत माने सुप्रिया सुळेंनी एकत्र प्रवास केल्यानं शरद पवार गटाला आणखीन एक आमदार मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्यामध्ये नागपूरमध्ये बैठक. वर्गीय यांच्यावर नागपुरातील 12 विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी. नागपूर महिला काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. शहर महिला काँग्रेस अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये रंगला शाब्दिक वाद. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून सरपंचांच्या मागण्या मान्य. महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचं आंदोलन स्थगित.
सरपंचांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आठवड्यामध्ये मान्य करणार. अजित पवारांचे समर्थक त्यांना मुख्यमंत्री करू इच्छितात. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी याबाबत काळजी करण्याची गरज. जयंत पाटलांचं वक्तव्य. बदलापूर बलात्कार प्रकरणी अक्षय शिंदेवर दुसरा गुन्हा दाखल. शाळेमधील दुसऱ्या पिढीत मुलीच्या नातेवाईकांकडून दुसरा गुन्हा दाखल. म्हाडा लॉटरीमधील 370 घरांच्या किमती कमी होणार. विखुरलेल्या प्रवर्गातील 370 घरांच्या किमती कमी होणार. मुंबई म्हाडाच्या लॉटरीची मुदतही 19 सप्टेंबर पर्यंत वाढवली. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील तब्बल 2000 शिक्षक पाठवण्यात येणार. शिक्षकांमध्ये नाराजी तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि उपायुक्त संदीप गिल यांची पुण्यामधल्या मानाच्या प्रतिष्ठित गणेश मंडळांना भेट. गणेशोत्सव काळामध्ये लेझरचा उपयोग करू नये तसंच मिरवणुकींबाबतही मंडळांशी चर्चा. पिंपरी महापालिका हद्दीमधील कचरा वेचकांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य मिळणार. पहिली ते सातवीमध्ये शिकत असलेल्या मुलांना 4000 तर 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना 6000 रुपये देण्यात येणार. मुंबईमध्ये यंदा गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार. 69 नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्थाही उपलब्ध. 11 वर्षांमध्ये कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाच्या प्रमाणामध्ये तब्बल 371% वाढ. नवी मुंबईमध्ये पार पडला कराडवासियांचा मेळावा. प्रतिवर्षी असे मेळावे व्हावेत अशी मेळाव्यामध्ये भावना व्यक्त. कराडवासियांचा मोठ्या संख्येनं सहभाग. दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 6000 एकरवर बंदर उभं राहणार. 1 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना मिळणार रोजगार. नवी मुंबई महानगरपालिका आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय इमारतींचं भूमिपूजन. शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. नवी मुंबईमध्ये खोटे आदिवासी दाखले. आधार कार्ड आणि जमिनीचे दस्तावेज बनवून 107 एकर आदिवासींच्या जमिनीची परस्पर विक्री. 6 जणांच्या टोळीविरोधात खालापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीन लेंगरेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा. पालिकेमधल्या महिला लिपिकाला पाहून शेरेबाजी केल्याचा आरोप. तर जाहिरात ठेकेदाराला दंड लावल्यानं माझ्याविरोधात कारस्थान केल्याचा त्यांचा दावा. सोनाराच्या दुकानामधून 15 तोळे दागिने चोरणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. बदलापूर शहरातील बालाजी ज्वेलर्समधून महिलांच्या मदतीनं केली होती चोरी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पोलीस दलामधील 2 सख्खे भाऊ सेवेतून बडतर्फ. बेकायदेशीर व्यवसायामधील आरोपींशी संबंध ठेवल्यामुळे दोघे सेवामुक्त. सांगलीमध्ये पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. पवनचक्की उभारण्यासाठी घेतलेल्या जमिनी कंपनीकडून परस्पर विक्री होत असल्याचा आरोप. स्वाभिमानीच्या नेतृत्वात आंदोलन. चंद्रपूरच्या चिमूर इथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा हल्ला बोल मोर्चा. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 50,000 मदत द्यावी आंदोलकांची मागणी. अहमदनगरमध्ये श्रमिक मजदूर संघ आणि शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची आंदोलकांची मागणी. सांगलीमधल्या कडेगाव शहर आणि परिसराला उन्हाळ्यामध्ये टेंभू योजनेचं पाणी मिळण्यासाठी उपोषण. कडेगाव पाणी संघर्ष समितीच्या DS देशमुखांचं आमरण उपोषण सुरू. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा तालुक्यामधील 4 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो. सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नदी नाल्यांना पूर. 16 गावांना सतर्कतेचा इशारा.